आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या कृषी मंत्रालयाने चालू केलेली आहे आणि त्यात आपल्या बीड जिल्ह्याला पहिला जिल्हा जास्त अधिकचं काम केल्यामुळं या ठिकाणी पहिला जिल्हा म्हणून सबंध जिल्हा हा देशामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकावर घेतलेला आहे. त्यात 63% आपलं काम पूर्ण झालं आहे आणि आमच्या सर्वांच्या समोर आव्हान आहे की येणाऱ्या काळात सर्व लोकप्रतिनिधी सर्व पक्षाचे घटक आणि जिल्हा प्रशासन एकत्र मिळून प्रत्येक शेतकऱ्याला या बीड जिल्ह्यातल्या फार्मर आय डी मिळवून देणं म्हणजे उद्या त्या शेतकऱ्याला कुठल्याही माध्यमातून कुणाकडूनही कुठल्याही बँकेत अर्ज करून कर्ज मागायची गरज नाही. उद्या जर बँकेत अर्ज केला तर 10 कारणं बँक सांगतात की शेतकऱ्याला या कारणामुळे आम्ही देऊ शकलो नाही, आमच्याकडे अर्जच आला नाही, या सगळ्या गोष्टी. पण आता असं जर आपण ही यंत्रणा उभी केली ना, आपण जिल्हा हा देशाच्या प्लॅटफॉर्मवर आणला ऑनलाईनच्या, तर या देशातल्या कुठल्याही शेतकऱ्याला घरी बसून त्या प्लॅटफॉर्मवरून कुठल्याही योजनेचा केंद्राचा राज्याचा लाभ घेण्याचा प्रस्ताव हा त्याला तिथून देता येतं आणि त्या लाभाची डायरेक्ट फायदा त्याच्या DBT अकाउंटवरती दिला जातो. बँकेचं कर्जापासून ते इतर सर्व योजनेचे लाभ हे एका ID वरती फार्मर ID वरती शेतकऱ्याला देण्याच्या संदर्भातली ही योजना आहे आणि त्याच देशामध्ये बीड जिल्ह्याची निवड केली आहे ही खरंच बीड जिल्ह्यासाठी बीड जिल्ह्याच्या तमाम शेतकरी बंधू भगिनींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण याच्यात आपल्या सगळ्यांना सतर्कतेने काम करावं लागणार आहे आणि माध्यमांची सुद्धा या कामामध्ये बीड जिल्ह्याचं नाव देशाच्या प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्याला मोठं करण्यासाठी गरज लागणार आहे ती आपल्याकडून व्हावी ही अपेक्षा. असे हे बघा आव्हाडांनी म्हणजे कशा अवस्थेत ते बोलले आणि कशा अवस्थेत त्यांनी माघार घेतली ती अवस्था त्यांची बघावं लागेल. म्हणजे एकदा त्यांनी कुठल्या अवस्थेत ते बोलले प्रभू रामचंद्राबद्दल, ती अवस्था काय होती आणि बोलल्यानंतर कुठल्या अवस्थेत त्यांनी माघार घेतली. म्हणजे एखादा माणूस शुद्ध नसल्यावरती एक चुकीचं बोलतो आणि शुद्ध आल्यावर मग खरं कबूल करतो, किंवा एखादा माणूस बेशुद्ध असल्यावरती बेशुद्ध अवस्थेत असल्यावर काहीतरी बळबळतो पुन्हा शुद्धीवर आल्यावर खरं म्हणतो, हेच कन्फ्युजिंग आहे. म्हणजे माझं म्हणणं एवढंच आहे की आपण देवाचं स्थान तुम्ही देवाला मानता, आता देव हा सर्वांचा आला, धर्म वेगवेगळे आहेत. एका धर्मामध्ये ईश्वराला एकच ईश्वर मानला जात आहे, हिंदू धर्मामध्ये 33 कोटी आहेत आता वाढलेत. यामध्ये प्रभू रामचंद्राच्या बाबतीमध्ये सबंध देशाच्या हिंदू मनामध्ये एक आगळं वेगळं स्थान आहे. त्या प्रत्येकाचं भावना दुखवून एवढंच एक काम असेल आणि फक्त आपल्या मतदारसंघातल्या ठराविक मतदारांना अशा बाबतीमधले भावना असंख्य देशातल्या प्रभू रामचंद्राच्या बाबतीत चुकीचं बोलून आता ते साक्षीदार होते का, कोण काय खात होतं त्यावेळेस, त्यांचे आजोबा तरी काय जेवत होते ही त्याची साक्षीदार ते आहेत का, मी सुद्धा नाही आहे. त्यामुळे कुणी काय खावं कुणी काय नाही खावं ह्या सगळ्या गोष्टी फक्त स्वतःला कुठल्या अवस्थेत ते बोलले ती अवस्था तपासायला पाहिजे, त्यांच्या सहकाऱ्यांना विचारायला पाहिजे.